भाऊच्या मावशी तिथं होत्या, त्यांच्याकडे रात्री मुक्काम करायचा आणि सकाळी कार्यक्रमाला रोज प्रवासाला जायचं. असं ते वर्ष गेलं. मग 3 वर्ष या मतदारसंघात विस्तारक झाल्यानंतर 72 रामभाऊनं पुन्हा उभं केलं, पण दुर्दैवाने 700 मतांनी हारले. पहिल्यांदा हारले 7,000, दुसऱ्यांदा हारले 700 मतांनी. थोड्या मतांनी गेले तर ते त्याच वेळेला 72 साली आमदार झाले असते. नंतर 78 ते आमदार झाले आणि 80 मी पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झालो. नाही तर त्याच्या आधी निवडणुकीपुरतं काम करायचो आणि बाकी संघात काम करायचो. मला ज्या ज्या वेळेला संघाने सांगितलं त्या त्या वेळेला ते मी केलं. खरं म्हणजे मी ज्या वेळेला बँक काढली त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं होतं संघाच्या लोकांनी, अरे खूप कामं वाढून घेऊ नको, एकच काम कर चांगलं संघाचं. पण तरी मी बँक काढली. पण मी त्यावेळेला चीफ प्रमोटर झालो नाही, दुसऱ्याला चीफ प्रमोटर केलं. मला आठवतं अजून सुरेशराव केतकर आमच्या अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख राहिलेले ते इथं आले तर त्यांना म्हटलं मी आता बँकेसाठी शेअर्स गोळा केले. मग एक शाळा पण मला इथं काढायची, तर एकनं धड 12 चिंता करू नको, एक कुठलं तरी काम कर, संघाच्याशिवाय दुसरं काही काम करायचं नाही. पण तरी मी हे करत राहिलो, संघाला वेळ दिलो, याला वेळ देत गेलो आणि शेवटी बँक काढली. 1.5 वर्षाने आमचे पहिले चेअरमन होते दादासाहेब धामणगावकर, त्यांनी राजीनामा दिला आणि मग मी चेअरमन झालो. 1.5 वर्षाने निवडणुका झाल्या, मी पण पुन्हा आमदार झालो दुसऱ्यांनी आणि देवगिरी बँकेची निवडणूक पण मी आमच्या पॅनलने जिंकली. पण संघाने सांगितलं की तुम्ही आता आमदार झाला दुसऱ्यांना, तुमच्याऐवजी रामभाऊ गावंड्यांना आपण चेअरमन करू. मग रामभाऊंना चेअरमन केलं. त्यावेळेला मी 1.5 वर्ष चेअरमन राहिलो. सहजपणे संघाच्या लोकांनी अनेक वेळा सांगितलं. मला आठवतं मधुकर जाधवचं ते भाषण संघचालक असताना त्याने म्हटलं की हरिभाऊनं चेअरमन पद कसं काढलं, अंगावरचा सदरा जसं सहज काढावा तसं चेअरमन सहज काढून दुसऱ्याला दिलं, हेच खास स्वयंसेवकाचं लक्षण आहे अशा प्रकारचं त्याने सांगितलं. पुन्हा ज्यावेळेला देवगिरी बँकेला अडचण निर्माण झाली त्यावेळेला पुन्हा उभा राहिलो, पुन्हा चेअरमन झालो आणि जो काही NPA वाढला होता तो 1 वर्षात परत मिळवला. 1 वर्षात रिझर्व्ह बँकेने 1 रेटचा 3rd रेट दिला. मी 40 कोटी रुपये 1 वर्षात वसूल केले. रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलं की तुमच्या पॅरामीटरप्रमाणे मी सगळं व्यवस्थित केलेलं आहे, मला ग्रेड द्या. आणि रिझर्व्ह बँकेने 3rd ग्रेडचा 1 ग्रेड दिला, 1 ग्रेड दिला. आणि म्हणून मला त्याहीनंतर मी पुन्हा देवगिरी बँकेची निवडणूक लढलो नाही. पण अशाच प्रकारचं कारखाना देखील सहज काढता आला आणि तो पण काढला. शिक्षण संस्था आहे, मी ज्यावेळेला ठरवलं होतं की आता पुढची निवडणूक लढायची नाही ते एवढ्यासाठी ठरलं होतं की आपला उरलेलं जे काही आयुष्य असेल ते या संस्थासाठी आपण देऊ. पण अचानक एक दिवस मोदीजींचा फोन आल्यामुळे मला नाकारता आलं नाही, नाही म्हणता आलं नाही आणि म्हणून मी राजस्थानला जॉईन झालो. राजस्थानमध्ये मी कामाला सुरुवात केली, 8-10 जिल्ह्यातच जाऊन आलो आहे. पण तिथं पाकिस्तानला लागून जे गाव आहे त्या गावात पण गेलो. त्या पाकिस्तानला लागून म्हणजे पाकिस्तानचं गाव दिसतं इतक्या जवळ आम्हाला तिथं जायला मिळालं. 52 डिग्री टेम्परेचर तिथं असतं तरी आमचे सैनिक त्या ठिकाणी तिथं राहतात इतक्या गर्मीमध्ये सुद्धा. असं ते राजस्थानचं 9 जिल्हे सगळे जोडलेले आहे. तिथं पण आता काम सुरू केलं आणि मी इकडं जसं काम करत होतो तशा स्वरूपाचं तिकडे पण काम करायला गेलो. आयुष्यामध्ये मी एक गोष्ट ठरवली होती की ज्यावेळेला मी म्हणजे आमदार झालो त्याच्यानंतर काही विकत घ्यायचं नाही असं ठरलो होतं. मी माझं स्वतःचं उत्सव पुऱ्यातलं घर
आमदार व्हायच्या 11 वर्ष आधी घेतलंय. पण आमदार झालो त्याच्यानंतर काही घ्यायचं नाही मी ठरवलं. नंतर 2 आमदार नव्हतो त्यावेळेला काही घेतलं असेल, परंतु आमदारकीच्या काळात आपण काही खरेदी करायचं नाही हे मी ठरवून ठेवलं होतं आणि त्यामुळे तेही पाळलं. मी एक गोष्ट नक्की मनात बिंबवली होती की आपण ज्या संघ संस्कारात वाढलो, ज्या पक्षात आपण काम करतो, ज्या पक्षाचे नेते दीनदयालजीसारखे, अटलजीसारखे, नानाजीसारखे, की ज्यांनी संपूर्ण जीवनची जीवन, दत्ताजीसारखे की त्यांनी समर्पित केलं त्या संघाला, त्या नेत्याला, आपल्या पक्षाला कुठंही आपल्या वागणुकीतून वाईट बातमी त्यांच्यापर्यंत जाऊ नये, त्यांना खाली मान घालावी लागू नये, इतकं पथ्य आपण पाळलं आणि त्या पथ्यामुळे मी इतक्या वर्ष सहजपणे आपल्यासमोर आहे. मतदार माझे बंधू, मी सगळ्या मतदारांना मनापासून आभार मानेन की तुम्ही मला वेळोवेळी निवडून दिलं म्हणून मला इथपर्यंत यायला संधी मिळाली आणि मला आनंद याचा वाटतो की मी जो शेतकरी म्हणून मी काम करत होतो, शेतीला काय लागतं तर शेतीला पाणी लागतं, आणि म्हणून पहिल्या निवडणुकीपासून मी जे ठरवलं होतं की शेतीला पाणी जादा जादा द्यायचं. 600 पाझर तलाव आपण मतदारसंघात करून गेले, मग फुलंब्रीचा तलाव असेल, आमचा तर वाकवचा प्रकल्प असेल, इकडं आमच्या पर्धरीचा प्रकल्प असेल, खोडेगावचा प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प पाणी आडवायचे मी केले. आणि आता तर वाकवचं धरण भरण्यासाठी पाईपलाईनद्वारे आपण तिथं त्या धरणात पाणी टाकतो, पुराचं वाहून गेलेलं पाणी तेही काम सुरू झालं आहे. म्हणजे इतकं जे काही मनात होतं आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी, रस्तेसुद्धा आता मंजूर झालेले आहे आणि म्हणून ते रस्तेसुद्धा आता पुढे होतील. आणि म्हणून मतदारचा संघाचा विकास करत असताना आपण जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक आभार आहे व्यक्त करतो. आणि मला आमच्या नेत्यांनी, विशेषतः महाराष्ट्राच्या पार्टीने, म्हणजे ते अध्यक्ष बावनकुळेजी, आमच्या देवेंद्रजी फडणवीस, त्यांची जी निवड समिती असते, त्यांचं, केंद्रातले राज्यपाल, पंतप्रधान आणि आमचे अमित भाई, या सगळ्यांनी, गडकरीने आम्हाला जे काही माझं नाव पुढं केलं असेल आणि त्याच्यामुळे मला हे पद मिळालं, त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.